नमस्कार मित्रांनो, द्विचलीय रेषीय समीकरणाच्या म्हणजेच लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागील सत्रात आपण द्विचलीय रेषीय समीकरणाचे उत्तर काढणे शिकलो. आज आपण त्यासंबंधी काही तथ्यांबद्दल चर्चा करणार आहोत. चला एक प्रश्न बघूया. दिलेल्या समीकरणाचे उत्तर शोधा. समीकरणाला व्यवस्थित बघितल्यास आपण म्हणू शकतो की 5 + 2 = 7 म्हणजे 5 2 ह्या समीकरणाचे उत्तर आहे. तर 2 5 हे सुद्धा ह्या समीकरणाचे उत्तर आहे का? चला पाहूया. 2 + 5 = 7 हो, 2 5 ह्या समीकरणाचे उत्तर आहे. ह्या समीकरणामध्ये एक्स आणि वाय ची किंमत एकमेकांसोबत बदलल्यास आपल्याला समीकरणाचे आणखी एक उत्तर मिळाले. तर हे प्रत्येक समीकरणात शक्य आहे काय? नाही. यावरच एक उदाहरण पाहूया. समीकरण 4x - y = 0 मध्ये 2 8 हे ह्या समीकरणाचे उत्तर आहे, पण 8 2 ह्या समीकरणाचे उत्तर नाही. म्हणून आपण असे म्हणू शकत नाही की x y एखाद्या समीकरणाचे उत्तर असेल तर y x सुद्धा त्या समीकरणाचे उत्तर असेल. आपण नेहमी x आणि y ची किंमत समीकरणात टाकून पडताळून बघावे की त्या किमती त्या समीकरणाला संतुष्ट करत आहेत की नाही. ह्या सत्रात आपण द्विचलीय रेषीय समीकरण सोडवण्याच्या माहितीच्या तथ्यांसंबंधी चर्चा केली. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण द्विचलीय रेषीय समीकरणाला भूमितीय रूपात दर्शवणे शिकूया. धन्यवाद.